मेखरी या परिसरामध्ये जे मार्केट कमिटी कृषी उत्पन्न बाजार समिती नगर तालुका संचालित जे कोविड सेंटरचं इथं आपण ओपनिंग केलं होतं 29 तारखेला, तर तिथली काय परिस्थिती आहे आपल्या पेशंटची काय नाही, सगळे व्यवस्थित आहेत का, त्यांना व्यवस्थित इथं त्यांची सोय होती का, हे पाहण्यासाठी आज खास इथं भेट दिली असता. एक सगळ्यांसंग बोलले असता, जे इथं पेशंट आहेत त्यांच्यासंग चर्चा केली असता, सर्व अगदी आनंदित वातावरण आहे, स्वच्छता आहे, जेवण दोन वेळेस मिळते, दोन वेळेस चहा मिळतो आहे, नाश्ता मिळतो आहे, आणि एकंदरीत सर्व पेशंटशी चर्चा केल्यानंतर एक मनाला समाधान लागलं का, इथली जी टीम आहे, मग आमचे मार्केट कमिटी संचालक बाबासाहेब खर्शे असतील, दीपकजी लांडगे असतील, आमचे संतोषजी पालवे असतील, चंदूजी पालवे असतील, संतोषजी करपे असतील, सुधीरजी पोटे असतील, या सर्वांनी जे आमदार साहेबांनी जे आम्हाला सूचना केली होती त्या पद्धतीने सर्वांनी एक विचाराने आणि एकत्रित येऊन हा सर्व पेशंटचे आज जेवढे जेवढे इथं पेशंट आलेत त्यांची उत्कृष्टप्रमाणे सोयी सुविधा ते पाहतात, त्याबद्दल मला खरोखरच आनंद वाटतो. आणि त्याचबरोबर या पेशंटची प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व स्टाफ असेल त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे, त्यामुळं इथले 40 पेशंट आज बरे होऊन घरी गेलेत आणि आज इथं 36 पेशंट उपचार घेत आहेत. आणि आत्ताच बाबासाहेबांनी आणि आमचे दीपकजी लांडगे या दोघांनी आव्हान केलेलं आहे आणि हे खरोखर शोकांतिका आहे नगर तालुक्यात, तर ग्रामीण भागामध्ये शहरापेक्षाही ग्रामीण भागामध्ये आता कोरोनाचा जास्त फैलाव झाला आणि तो फैलाव कशामुळं झाला हे आत्ताच दीपकजी लांडगे यांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आणि मी एक सर्व ग्रामस्थांना नगर तालुक्यातील सर्व ग्रामस्थांना याद्वारे एक सूचित करतो की प्रत्येक ज्या घरामध्ये कोरोनाचं पेशंट असेल त्यांनी स्वतःहून पुढं आलं पाहिजे, कारण तो जर पुढं जर नाही आला तर आपल्या वडीलधाऱ्या माणसांना त्याचा आजार उद्भवतो, लहान लेकरांना आजार उद्भवतो. आणि आज तुम्ही 2-4 दिवसापासून पाहत असताल का लहान मुलांनासुद्धा कोरोना संक्रमित व्हायला लागलेला आहे, तर त्याची आपल्या हातात आहे, आपल्या घराची काळजी घ्यायचं हे आपल्याजवळ आहे. आपल्याला जर कोरोना जर झाला तर आपण जर पुढं जर आलो कोविड सेंटरमध्ये जर आलो तर घरच्यासारखीच तिथं सगळी सोय तुमची होती, मग तुम्ही कुठल्याही परिस्थितीत इथं आलंच पाहिजेत आणि तो उपचार घेतलाच पाहिजेत. आणि हे नगर तालुक्यातील सर्वसामान्य माणूस ज्या ज्या वेळेस त्या माणसाला आघात येईल, आज कोरोनाची लाट आहे, महामारी आहे, त्याचप्रमाणे नगर कृषी उत्पन्न बाजार समितीने ज्या ज्या वेळेस नगर तालुक्यावरती कुठलंही असू द्या, मग दुष्काळ असू द्या, दुष्काळ होता त्यावेळेस मार्केट कमिटी धावून आली आणि त्यांनी चारा छावण्या पशु धन वाचवण्याचं शेतकऱ्यांचं काम केलं. यामागील एकच उद्दिष्ट आहे आमच्या नेते शिवाजीराव कर्डिले साहेब यांचं, का आपल्या तालुक्यातील शेतकरी असेल, शेतमजूर असेल, सर्व कामगार असतील, हे सर्वजण आनंदित राहिले पाहिजेत, त्यांचा त्यांना दिलासा देण्याचं काम वेळोवेळी मार्केट कमिटी करीत आहे. आणि इथून पुढेही अजूक जरी आपल्याला मार्केट कमिटीला जरी कोविड सेंटर खोलायची वेळ आली, तशी गरज जर भासली, तर नगर तालुक्यात अजूकही 2-3 ठिकाणी आमच्या विचाराधीन आहे का कोविड सेंटर चालू करायचे आहेत. तर मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना आणि जे जे ज्यांच्या ज्यांच्या घरात कोविडची बाधा होत असेल त्यांनी समोर येऊन कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन आपलं घर सांभाळलं पाहिजेत. आणि आज अक्षय तृतीयेच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथून पुढेही कोरोना महामारी हे अजून किती दिवस चालेल हे सांगता येत नाही, त्यामुळं जे पेशंट बरे होऊन गेलेत त्यांनीसुद्धा नियमितप्रमाणे मास्क वापरायचं आहे, हात धुवायचेत आणि अंतर पाळायचं आहे, एवढंच मी आजच्या या निमित्ताने सांगतो. मेखरी हायस्कूल परिसरामध्ये जी काही कोविड सेंटर या ठिकाणी चालू केलेलं आहे, तर या कोविड सेंटरच्या माध्यमातून आत्ताच आमच्या मित्रांनी सविस्तर सांगितलं आहे का या ठिकाणी सर्व सोयीसुविधा या ठिकाणी मिळतात, ते मी काय तुम्हाला परत सांगणार नाही, परंतु या आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला एकच गोष्ट या परिसरातील लोकांना सांगू इच्छितो की इथली परिस्थिती खूप हाताबाहेर चाललेली आहे, खूप बिकट होत आहे असं एकंदरीत दिसतं आहे. रुग्णसंख्या जरी वाढत नसली परंतु एकाच कुटुंबामध्ये जास्तीत जास्त पेशंट या ठिकाणी पॉझिटिव्ह दिसत आहेत आणि सिरियस झालेले दिसत आहेत.
आमचं पिंपळगाव लांडगा असेल, पारेवाडी असेल किंवा मेकरी असेल किंवा आत्ताच पाहिलं तर सोनेवाडी असेल, का एकाच कुटुंबातील व्यक्ती या ठिकाणी दगावत आहेत. एकाच कुटुंबामध्ये एकाच्याऐवजी दोन दोन चार चार पाच पाच पेशंट निघण्याचं प्रमाण एकाच कुटुंबामध्ये होत आहे. आत्ताच मला कालही एक घटना सांगितली की खांडक्यामध्ये बी एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. मला या निमित्ताने एकच सांगायचं आहे की या भागातील जी जनता आहे किंवा कोणी शेतकरी कुटुंबातील लोक आहेत त्यांना एवढं या गोष्टीचं ज्ञान नाही आहे. तर मी सर्वांना एकच सांगू इच्छितो परिसरातील लोकांना, का कोरोनाला तुम्ही घाबरू नका, तो बरा होणारा रोग आहे हे सगळं सर्वात प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण काय करतो की आपल्याला आज टेस्टिंग करायलाच नको म्हणतो. मी आज पाहिलं गावामध्ये का टेस्टिंग करायलाच कोणी बाहेर पडत नाही. काय नाही नाही मला काही होत नाही आहे बा, मी जर उद्या पॉझिटिव्ह झालो तर मग मला काय कुठं बाहेर ठेवतील काय, मग माझ्या घरातल्या शेतीचं कामाचं काय होईल, माझ्या घरच्या कामाचं काय होईल, ह्या धास्तीपोटी कोणी समोर येत नाही. जरी कोणी एखादा पॉझिटिव्ह निघाला तर तो काय करतो आहे, संत्र्याच्या भागामध्ये जाऊन राहतो आहे, तो कोणी कांद्याच्या भुसाऱ्यामध्ये जाऊन राहतो आहे, कोणी मला आपल्या स्वतःच्या घराच्या गच्चीवर जाऊन तिथं क्वारंटाईन होतो आहे. ऊन वारा सगळं कंटिन्यू त्याला लागतं आहे. औषधं घेतल्यानंतर माणसाला घाम येतो, तो घाम आला तरी ते माणसं वाऱ्या वावजनातच त्या ठिकाणी राहत आहेत. घरात त्यांना तेवढी व्यवस्था नाही आहे. ग्रामीण भागामध्ये एकच टॉयलेट असतं, एकच बाथरूम असतं, त्याला आपण सेपरेट काही ठेवू शकत नाहीत. ह्या सगळ्या अडचणी सगळ्यांपुढं असतात. त्या सर्वांच्या अडचणी पाहूनच या ठिकाणी या कोविड सेंटरची आम्ही उभारणी केलेली आहे. माझं त्या निमित्ताने त्यामुळे मी यांना वारंवार सगळ्याला सांगतो आहे की जरी एखादा घरातील एखादी व्यक्ती जरी पॉझिटिव्ह निघाली तर पुढं होऊन तुम्ही बाकीच्यांनी तपासून घ्या. माझा कालचा अनुभव तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस दुसऱ्या डोसेचं लसीकरण आमच्या पिंपळगाव लांडग्यामध्ये चालू होतं, असे एक चार पाच व्यक्ती होत्या की ज्यांचं लसीकरणाचा पिरियड आलेला होता, पण कालपासून शासनाने अँटीजेन चाचणी करूनच लसीकरण करायचं ठरवलं होतं. त्या अँटीजेन चाचणीमध्ये काही होतं का काय, ह्या भीतीपोटी ते घरातून बाहेर निघाले. किती मोठी शोकांती काय ही गोष्ट. आणि हे ज्यावेळेस मला समजलं त्यावेळेस मलासुद्धा मनोमन वाईट वाटलं की स्वतःचं लससुद्धा ते घ्यायला तयार नाहीत. म्हणजे तपासणी करणं याच्यामध्ये गैर काय, लाजण्यासारखं याच्यामध्ये काय, असा काय आजार आहे का लाजायचं याच्यामध्ये. संपूर्ण आपला नुसतं गाव नाही, परिसर नाही, अख्खा भारत नाही तर अख्खं जग याच्यामध्ये डुबलेलं आहे. अख्खं जग यावेळी संकटामध्ये आहे. उलट शहरांमध्ये काय होतं, थोडं जरी काय जाणवलं तरी माणूस पुढं होऊन सांगतो आहे, पुढं होऊन येतो आहे, दाखल होतो आहे हॉस्पिटलमध्ये. म्हणून शहरामध्ये आपण जर पाहिलं तर एकाच कुटुंबामध्ये रुग्णसंख्या निघण्याचं प्रमाण कमी आहे, तसं खेड्यामध्ये होत नाही आहे. त्याच्यामुळं मी प्रत्येकाला सांगू इच्छितो की आपण आजार न लपवता, थोडा जरी तुम्हाला शंका आली, काही वेगळं सिम्पटम तुम्हाला जाणत असतील तर तुम्ही मेकरीच्या रुग्णालयामध्ये जा, आमच्याकडे इथं या, इथं उपचार घ्या. इथं जरी तुम्हाला वाटत नसेल तर सरकारी दवाखान्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये नगरला जा. त्याच्याहीपेक्षा तुम्हाला वेगळं काही वाटत असेल तर तुम्ही खाजगी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा, परंतु तुम्ही तुमच्या अंगावर न काढता तुम्ही या ठिकाणी स्वतः उपचारासाठी दाखल होणं गरजेचं आहे. या ठिकाणी किट सगळ्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. सर्वांनी आपल्या चाचण्या करून घ्या. ज्यांनी ज्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील जवळच्या घरातल्या लोक पॉझिटिव्ह निघाले असतील त्यांनीसुद्धा काही सिम्पटम नसत्या तरीसुद्धा अँटीजेन चाचण्या करून घ्या, म्हणजे आपल्याही लक्षात येईल नेमकं आपल्याला काय होतं आहे काय नाही होते. एकंदरीत सर्व ठिकाणी फिरत असताना एक गोष्ट अशी निदर्शनात येते की एखादा माणूस पॉझिटिव्ह झाल्यानंतर तो लपून ठेवतो, त्या तो स्वतः लपून राहिला म्हणून काय त्याचा आजार वाढण्याचा थांबणार नाही आहे हे त्या लोकांच्या लक्षात येत नाही आहे. आणि ते दुसऱ्याला तर पॉझिटिव्ह करतातच, लहान मुलांनाही करतात. आणि जी गोष्ट त्याची एक या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तो नीट होणार असणार, परंतु तसं न होता तो अंगावर 5-7 दिवस पुढं गेल्यानंतर त्याला एखाद्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागतं आणि तिथं गेल्यानंतर त्याला 1-5-10 हजाराचे गोळ्या औषधं घ्यावे लागतात. परंतु त्याचा जर आजार आणखीन वाढत गेला की त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं आणि त्या ठिकाणी मात्र मग त्याला पैशाची त्या ठिकाणी काय कुठल्याही प्रकारची कसर होत नाही आणि नंतर त्याला थोडे दिवसानंतर त्याला ऑक्सिजनच्या बेडची गरज लागती. मग हे लोक आपल्याला विचारतात का ऑक्सिजनचा बेड मिळेन का, आपल्यासुद्धा इतकं पोटात तुटतं की आपल्याला त्याला बेडसुद्धा आपण देऊ शकत नाही. आणि शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे ऑक्सिजनचा बेड आज एकाही ठिकाणी खाली नाही आहे. थोडं त्याच्यापेक्षा पुढं गेलं की त्याला व्हेंटिलेटरची आवश्यकता लागती. व्हेंटिलेटरही नगर शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात मिळत नाहीत. नंतर त्याला मोठमोठाली महागडीचे इंजेक्शन आहेत त्याची आवश्यकता भासते आणि ती त्याला मिळत नाही. आणि पर्यायाने तुम्हाला सांगतो त्या रुग्णाचा मृत्यू त्या ठिकाणी होत असतो. हे सर्व जर आपल्याला टाळायचं असेल तर तुम्ही प्रथम दर्शनी ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल त्याचवेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा, तुमच्या तपासण्या करून जा आणि त्याच्यावर औषधोपचार सुरू करा, म्हणजे तुम्हाला ह्या पुढच्या सर्व संकटाचा सामना करावा लागणार नाही. मी आज या ठिकाणी जाहीरित्या या निमित्ताच्या माध्यमातून सांगू शकतो, मी माझ्या गावामधले कमीत कमी 25 पेशंट असे असतील का ज्यांनी पहिल्या क्षणापासून टेस्टिंग केली, ते कोणत्याही हॉस्पिटललाही गेले नाहीत,
ते कुठं नाही, फक्त डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि पहिल्या दिवसापासून औषधोपचार चालू करून त्यांनी चालू केल्यानंतर ते एकदम व्यवस्थितरित्या नीटनेटके झालेले आहेत. आजही ते त्यांच्या शेतामध्ये फुलफिल प्रमाणे नेहमीप्रमाणे काम करतायत हे मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो का कोणतीही गोष्ट अंगावर न काढता पहिल्या दिवशीच तुम्ही, ज्या दिवशी तुम्हाला थोडासा जाणवल त्रास त्या दिवशी तुम्ही डॉक्टरांच्या भेटीला या. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालित कोविड सेंटर मेकरी या ठिकाणी आदरणीय नेते कर्डिले साहेबांच्या विचारातून या भागामध्ये कोविड रुग्णांसाठी कोविड सेंटर या सद्गुरु हायस्कूल मेकरी या इमारतीमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. कोविड सेंटर 29 तारखेला सुरू झालं आणि आजपर्यंत या कोविड सेंटरमध्ये जवळपास 100 वर लोकांनी या ठिकाणी येऊन उपचार घेतला. पैकी 40 रुग्ण या ठिकाणी ठणठणीत बरे होऊन आपापल्या घरी गेले. काही क्रिटिकल रुग्ण या ठिकाणी 7-8 रुग्ण तिथून नगरला पाठवण्यात आले आणि आज रोजी या ठिकाणी 36 रुग्ण उपचार घेत आहेत. या ठिकाणी सांगायचं झालं तर कोविड सेंटर चालू केल्यापासून या भागात अतिशय दिलासा गोरगरीब लोकांना मिळालेला आहे. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक रुग्ण या ठिकाणी आल्यानंतर त्याची जी व्यवस्था पाहणारी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आहोत आणि विशेष करून या ठिकाणी बाजार समितीचे संचालक किंवा बाजार समितीचे आमचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन या ठिकाणी जी पेशंटला आवश्यक असणाऱ्या गोष्टीवर बारकाईने लक्ष देतात. इथं मिळणारं जेवण अतिशय उत्कृष्ट प्रकारचं गरम गरम जेवण पेशंटला दिल्या जातं. 2 टायमाचा चहा, 1 टायमाचा नाश्ता सकाळी या ठिकाणी प्रत्येक पेशंटला अंडे दिल्या जातात. त्याचप्रमाणे दिवसभर या ठिकाणी मेहकरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील जे वैद्यकीय कर्मचारी किंवा मेडिकल ऑफिसर असतील ते भेट देऊन ज्या ज्या रुग्णांना ज्या अवश्य बाबी आहेत मेडिकलच्या त्या दिल्या जातात. एकंदरीत कुठलीही गैरसोय या ठिकाणी होऊ दिली जात नाही आणि जास्त न सांगता प्रत्येक जण कोविड सेंटर चालवत असताना हे करतच असतो. परंतु आज आमचा मीडियासमोर येण्याचा किंवा आज तुमच्यासमोर बोलण्याचा हेतू एकच आहे की या भागात, या डोंगरी भागात याचा जो कोविडचा जो आता वाढता आलेख आहे त्याला कारणच एक आहे की लोकं भीतीपोटी आपापल्या घरामध्ये बसून त्या रोगाचा संसर्ग वाढतो आहे आणि पेशंटची संख्या वाढती. म्हणून या ठिकाणी आवाहन करायचं आहे की कोणालाही लक्षणं जाणवले तर त्यांनी बिनधास्त या ठिकाणी यायचं आहे. आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आणि तसा अनुभव या ठिकाणाहून बरे होऊन गेलेल्या पेशंटला आलेला आहे. पण पुनश्च एकदा जास्तीचा वेळ न घेता या भागातील जे कोणी लक्षणं ज्यांना जाणवत असतील किंवा ज्यांना म्हणजे उपचार घ्यायचे असतील त्यांनी या ठिकाणी यावं. आम्ही त्यांना निश्चित स्वरूपानं मदत केलेली आहे आणि उद्याच्याही काळामध्ये कुठल्याही गोरगरीब माणसाची गैरसोय होणार नाही याची काळजी मी स्वतः आणि आमची सर्व बाजार कमिटी, त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रामुख्यानं जी मंडळी आहे त्यात आमचे मित्र दीपक शेठ लांडगे, प्रियदर्शिनीचे चेअरमन, या गावचे सरपंच संतोषजी पालवे, सुधीर भाऊ पोटे, चंदू पालवे, संतोष करपे, अनेक मित्रमंडळी, अनेक या ठिकाणी दानशूर व्यक्ती आम्हाला मदत केलेली आहे, करत आहेत. आणि काही मित्रमंडळीसुद्धा या ठिकाणी स्वच्छतेचं काम असेल, बारीक सारीक काम असेल हे करू लागतील. त्यांचं सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. आणि या कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या प्रत्येक माणसाला आमच्या घरातला कुटुंबातला माणूस समजून आम्ही त्यांना या ठिकाणी सेवा पुरवू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि नगर समिती नगर यांच्या वतीने जे या भागामध्ये आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या भागाचे नेते दीपकजी लांडगे, सुधीरजी पोटे, बाबा पाटील खर्शे, चंद्रकांत पाले आमचे सहकारी, या भागाचे समाजसेवक संतोषजी करपे, या सर्वांच्या कल्पनेतून आदरणीय साहेबांकडे आम्ही मागणी केली की साहेब प्रत्येक भागामध्ये कोविड सेंटर चालू झालेलं आहे तरी तुम्ही आमच्या भागासाठी थोडासा तुम्ही लक्ष द्यावं इकडं. साहेबांच्या बंगल्यात मीटिंग झाल्यानंतर दीपकजी लांडगे आणि सुधीरजी पोटे यांना मी सर्वांना, बाबा पाटलांना मी या भागातील सरपंचाकडे विनंती करायचो, साहेब तुम्ही साहेबांच्या कानावर घाला, साहेबांनी आम्हाला बंगल्यावरती बोलून घेऊन
होकार दिला आणि या भागासाठी या 14 गावासाठी मेकरी पीएससीच्या अंडरमध्ये हे कोविड सेंटर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने चालू केल्याबद्दल मी साहेबांचे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती शिवाजीराव कडले साहेबांच्या सर्व मित्रमंडळाच्या म्हणजे वतीने आणि या भागाच्या वतीनं या 14 गावात नागरजेवळी गटाच्या वतीनं साहेबांचे मनापासून आभार मानतो. तसेच आदरणीय बबनदादा पाचपुते साहेब यांनी या उद्घाटना दिवशी येऊन आम्हाला सांगितलं की तुम्हाला 20 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था मी करतो. तसंच या चालू या 20-25 दिवसामध्ये 10-15 दिवसामध्ये ऑक्सिजन बेडसुद्धा इथं उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर आत्तापर्यंत आता त्याच तेच रिपीट करून साहेबांनी सांगितल्यामुळं 80 इथं लोक म्हणजे पेशंट येऊन गेले तर ते 40 बरे झालेले आहेत. असं सर्व या परिसरातील लोकांनी आणि गावातील तरुणांनी इथं आम्हाला काही मदत बी केलेली आहे. त्याचबरोबर काही लोकांनी इथं कोणी अंडे दिलेले आहेत, कोणी दूध पण देण्याची व्यवस्था केलेली आहे. तसंच ज्या या 14 गावातील जे उद्योजक असतील किंवा जे सर्वसामान्य शेतकरी असतील आम्हाला असंच तिथं मदत करावी. आणि सर्वांना मी आवाहन करतो की म्हणजे या रोगाला साहेबांनी सांगितल्याप्रमाणे घाबरू नये, या लोकांना सामोरंच गेलं पाहिजे. पुन्हा एकदा मी सर्वांचे आणि कडले शिवाजीराव कडले साहेबांचे आभार मानतो. स्वच्छता वगैरे सगळे आपले ताते आहेत इथं, ताते सगळे देखभाल करतात, सगळ्याला हे करतात, विचारतात काही लागतं का, हे का करतात, पाण्याची सोयी सगळी ताते बघतात इथं रात्री बिरात्री कधी पण. दुपारचं जेवण बी चांगलं भेटतं, एकदम घरच्या झोपत आहे, घरच्यापेक्षा बी चांगलं चांगलं आहे, घरच्यापेक्षा बी चांगलं आहे, घरच्यापेक्षा बी चांगलं आहे. आणि सकाळ संध्याकाळ चांगली व्यवस्था आहे इथं, सिस्टर लोक हे सगळे देखभाल करतात, सगळे व्यवस्थित.